रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आसूद या ठिकाणी पुणे येथील उज्ज्वल केसकर यांचा कासा आसूद हॉलिडे होम्स बंगलो प्रोजेक्ट सुरू आहे। मात्र 24 जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या घराशेजारील दरडीचा भाग कोसळून आसूद काजुरेवाडीतील 4 घरांना धोका निर्माण झाला आहे। या प्रोजेक्टचे मार्च महिन्यात जेसीबी लावून खोदकाम केलं जात असताना येथील लक्ष्मण येद्रे यांनी या कामाबद्दल हरकत घेतली होती, मात्र बिल्डरने याची दाद घेतली नाही। खोल उत्खनन करून माती काढल्याने दरडीचा भाग कोसळत असल्याचं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर या खचणाऱ्या दरडीमुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंय। अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता आम्हाला दुसरीकडे स्थलांतरण होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत। दरम्यान बिल्डरच्या चुकीमुळे आम्हाला बेघर होण्याची वेळ आल्याचं येथील ग्रामस्थांनी म्हटलं आहे। याबाबत बोलताना तहसीलदार कविता जाधव यांनी सांगितलं, 22 तारखेला दापोलीमध्ये जो पावसाचं प्रमाण आहे ते जास्त आहे, जवळजवळ दिवसाला 140-150 मिलीमीटर पावसाचं प्रमाण आहे। त्यामुळे जो पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे जे नवीन इमारतीचं बांधकाम चालू होतं त्यासाठी जो पाया खणण्यासाठी पाया खंड होता त्याला लागून असलेल्या जे माती नसून अतिवृष्टीमुळे बांधकाम सुरू असलेल्या या ठिकाणची दरड कोसळून येथील घरांना धोका निर्माण झाल्याने तेथील 4 कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हा धोका निर्माण झालाय त्यांनाही नोटीस देऊन आणि या कुटुंबाची जबाबदारी सोपवून प्रशासनाने आपले हात झटकले आहेत। मात्र याची सखोल चौकशी होऊन न्याय मिळावा अशी या 4 कुटुंबांची मागणी आहे। तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। दापोलीत 4.5 लाखाचा गुटखा जप्त, रत्नागिरी तालुक्यात मात्र अन्न औषध प्रशासन सुस्त। पाटबंधाऱ्याची 63 पैकी 8 धरणे पाण्याने तुडूंब, 100% पाणी साठा। कृषी उत्पन्न बाजार समित्या भंगारात, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तोंडी देण्याचा शासनाचा डाव। कोकणची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, प्रशासन उदासीन। छापील किमतीपेक्षा दुधाची किंमत जास्त, वैद्यमापन शास्त्र यंत्रणा सुस्त। आणि दापोली आसूद येथे बंगलो प्रोजेक्टच्या खोदकामामुळे घराशेजारील दरडीचा भाग कोसळून वाडीतील 4 घरांना निर्माण झालाय धोका। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। नमस्कार।